रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील म्हाळुंगे येथे कोकण क्लब खेड आणि दापोली शाखेच्या वतीने पहिले आंबा पर्यटन महोत्सव आणि निसर्ग संवर्धन जनजागृती अभियान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये 13 आणि 14 मे रोजी 2 दिवसीय पर्यटन महोत्सवामध्ये जंगल सफारी, नदीवर पोहणे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तरी जास्तीत जास्त पर्यटकांनी आणि स्थानिकांनी या पर्यटन महोत्सव परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। खेड तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची सुरुवात आहे। खरंतर आपला कोकणातला सह्याद्री हा हिमालयाइतका सुंदर आहे, किंबहुना काही ठिकाणी तो हिमालयापेक्षा जास्त सुंदर आहे। आणि जसं हिमाचल प्रदेश, धर्मशाला किंवा कुलू मनाली, लेह लद्दाख इथे कोट्यवधी पर्यटक जातात, असे कोकणात सुद्धा येऊ शकतील। आणि या सह्याद्रीमध्ये झाडं न तोडता, निसर्गाशी कुठलीही गडबड न करता जर आपण निसर्गपूरक इको टूरिझम केलं तर खूप मोठा रोजगार या गावांमध्ये निर्माण होऊ शकतो। आणि ही गावं जी आज रिकामी होत आहेत, शाळा रिकामी होत आहेत, तरुण राहत नाहीत, हे जर राहायचे असतील तर इथे रोजगार निर्माण व्हायला पाहिजे। आणि म्हणून इको टूरिझम हा कोकण भूमी प्रतिष्ठान आणि कोकण क्लब ग्लोबल कोकणने एक ठरवलेलं आहे की सह्याद्रीमध्ये या ठिकाणी मग रायगड किल्ला असेल, इथं आमचा रसागड किल्ला आहे, किंवा आमच्या या नद्या आहेत, जगबुडी नदी आहे, सह्याद्रीमधले धबधबे आहेत, पुरातन ठिकाण आहेत, अतिशय समृद्ध निसर्ग आहे, हे सगळ्याचं जगभर मार्केटिंग करून पर्यटक या सह्याद्रीमध्ये आणून निसर्गावर प्रेम करणारे लोक इथे गावागावांमध्ये राहतील, इथल्या संस्कृतीवरती इथलं लाईफस्टाईल हे प्रत्यक्ष अनुभवतील, अशा स्वरूपाचा पहिला उपक्रम हा रायवळ आंबा परिषद आणि रायवळ आंब्याचा उत्सव आपण या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये करतोय। आणि यावर्षी पावसाळ्यामध्ये आपण मान्सून फेस्टिवल करतोय आणि इथला पाऊस, इथले धबधबे, इथल्या नद्या अनुभवण्यासाठी पर्यटकांनी यावं, अशा स्वरूपाचा हा उपक्रम इको टुरिझमचा हा आजपासून खेड तालुक्यामध्ये आपण सुरू करतोय। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।